यवतमाळच्या दारव्हा रोडवरील रेवती हॉटेलमध्ये काम करणाऱ्या सफाई कामगारानं 10 वर्ष मुलीचा विनयभंग केल्याची घटना समोर आली. या प्रकरणातील आरोपी अक्षय चांदेकर याला यवतमाळ शहर पोलिसांनी ताब्यात घेतलंय. विनयभंगाची खळबळजनक घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. यवतमाळ शहरातील दारव्हा रोडवर रेवती हॉटेलमध्ये लग्न सोहळा आयोजित होता आणि याच लग्न सोहळ्यात पीडित मुलगी आपल्या आई वडिलांसह आली होती. त्यावेळी हॉटेलमध्ये साफसफाईचं काम करणाऱ्या अक्षय चांदेकर याने या 10 वर्ष मुलीला खाऊचं आमिष दाखवत हॉटेलच्या एका बाजूला नेण्याचा प्रयत्न केला. मात्र या मुलीनं जाण्यास नकार दिल्यानं तिला जबरदस्तीनं नेण्याचा प्रयत्न आरोपीकडून करण्यात आला. त्यावेळी आरोपीच्या ताब्यातून कशीबशी सुटका करून पीडिता आपल्या आई वडिलांकडे पोहोचली आणि घडलेली सगळा प्रकार तिनं सांगितला. पीडितेच्या पालकांनी याबाबतची माहिती यवतमाळ शहर पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळावर जाऊन आरोपी अक्षय चांदेकरला ताब्यात घेतलं. विनयभंगाचा हा सर्व प्रकार हॉटेलमध्ये लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीत कैद झालाय. सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेऊन पोलीस आता अधिकचा तपास करत आहेत. मला हॉटेल रेवती येथून फोन आला की त्या ठिकाणी एका अल्पवयीन मुलीसोबतचा विनयभंग झालेला आहे आणि नागरिकांनी एका इसमास तरुणास तेथे पकडलेला आहे. सदर माहितीवरून पोलीस स्टेशन लोहारा चे कर्मचारी व आम्ही स्वतः तात्काळ त्याच ठिकाणी गेलो. त्या ठिकाणी चौकशी केली असता त्या ठिकाणी एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना समोर आली. सदर आरोपीस तात्काळ अटक करण्यात आलेली आहे. त्याच्याविरुद्ध पोलीस स्टेशन लोहारा येथे 354 विनयभंग व कलम 8 पोक्सो अंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे.